Okay. The today's topic is foam fire fighting. In our Eagle Institute of Fire Engineering Safety Management, we are discussing about foam. आपण फोमचा अभ्यास करतोय आणि त्याचा आपण दुसरा लेक्चर चालू आहे ज्याच्यामध्ये आपण फोम बद्दल माहिती घेतोय. ठीक आहे, मी आता जसं डिस्कस केलं तसं फोम मध्ये आज काय काय पाहणार आहे बाळांनो, आपण फोम हजार्ड्स पाहणार आहे, फोम प्रोपोर्शनेटिंग पाहायचंय, टाइप्स ऑफ फोम प्रोपोर्शनिंग पाहायचंय, नंतर फोम प्रोपोर्शनल्स पाहायचंय म्हणजे कुठले अपॅरेटस वापरतात ते, इनलाइन फोम इंडक्टर पाहायचंय, अपॅरेटस माउंटेड प्रोपोर्शनल पाहायचंय, आणि एक नवीन सिस्टीम पाहिजे ज्याचं नाव आहे कॉम्प्रेस्ड एअर फोर्स सिस्टीम CAFS, यांची डिटेल्ड स्टडी आपण आज करायची. ठीक आहे, आता मी सर्व माहिती सांगून झालेली आहे तर आपण पुढे जाऊया लेक्चरला. फोम हजार्ड्स, कोणते कोणते फोम हजार्ड्स आहेत, म्हणजे जर आपण एखादा फायर फायटर फोम यूज करतोय, तो फोमनी फायर फायटिंग करतोय, त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो जास्त वेळ त्याच्या बॉडीवर राहिला, फोम तो जास्त वेळ राहिला इन कॉन्टॅक्ट, तर काय काय होऊ शकतं, तर आपण लिहायचं फोम हजार्ड्स आणि त्याच्या खाली सिम्पटम्स लिहायचे, हजार्ड्स लिहायचे. पहिला आहे माइल्ड इरिटेशन टू स्किन अँड आईज, इरिशन म्हणजे इरिटेशन माइल्ड इरिटेशन टू स्किन अँड आईज. इरिटेशन म्हणजे काय, डोळ्याला आणि स्किनला काय होते, खाज होते, जळजळ चावतं म्हणतो ना आपण तसं होतं, बरोबर. माइल्ड इरिटेशन टू स्किन अँड आईज, जर फोमच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिला, फोम डोळ्यात गेला, बॉडीवर जास्त वेळ लागून राहिला, तर आपल्याला काय होतं, इरिटेशन होतं. मे बी हार्मफुल इफ इनहेल्ड ऑर इंजेक्टेड, म्हणजे जर इंजेस्टेड म्हणले तर इंजेक्टेड पाहिजे, तर जर काय होतं, जर एखादा फोमचा कॉम्पोनंट किंवा फोम कॉन्सन्ट्रेट किंवा तयार झालेला फोम सुद्धा जर आपल्या शरीरामध्ये आत गेला, आपण इनहेल केला किंवा आपल्या शरीरात इंजेक्ट झाला कुठल्या तरी प्रकारने, तर तो सुद्धा हार्मफुल असू शकतो शरीराला, बिकॉज इट इज अ फॉरेन मटेरियल, म्हणजे बाहेरचं मटेरियल आहे ना ते फोम, फॉरेन म्हणजे देशाच्या बाहेरचं नाही, एक वेगळं आहे जे शरीराला आपल्या नको आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये जाते, तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. कॅन डिग्रेड पीपी, पीपी ची क्वालिटी कमी करू शकतो, म्हणजे जो पीपी आपल्याला एक वर्ष दोन वर्ष जातो तो कंटिन्यू फॉर्म मध्ये वापरला तर काय होतं, थोडस करोजनची प्रॉपर्टी जास्त आहे त्याच्यामध्ये, खालच्या पॉइंट मध्ये तुम्हाला लक्षात येईल त्याची करोजनची प्रॉपर्टी, म्हणजे गंजरून टाकण्याची प्रॉपर्टी जास्त आहे फॉर्मची, त्यामुळे काय होतात, पीपी किट्स आहेत, हेल्मेट्स आहेत, हँड ग्लोव्हचे स्ट्रिप्स आहेत, शूजच्या खालची नकल्स आहेत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा खराब होतात लवकर. कॅन डिग्रेड द पीपी, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटला काय करतो, तो डिग्रेड करतो. मोस्ट आर माइल्डली कोरोसिव्ह, बघा जास्तीत जास्त जे फोम कॉन्सन्ट्रेट आहे किंवा फोम सोल्युशन आहेत ते कोरोसिव्ह नेचरला आहे. कोरोसिव्ह म्हणजे काय बाळांनो, अंडरलाईन करून वर्डचा अर्थ लिहा, कोरोसिव्ह म्हणजे गंज चढतो, गंज चढण्यास जास्त इफेक्ट होतो त्याचा, म्हणजे मदत करतो तो. आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेतच, एन्व्हायरमेंटमध्ये जर फोम आपण डिस्प्लायज करतोय तर त्याच्या एन्व्हायरमेंटला सुद्धा काही धोके होऊ शकतात, तर हे काही फोमचे हजार्ड्स आहेत, आपण लिहायचे ओळीनं. फोम हजार्ड्स आर, सर फर्स्ट वन इज माइल्ड इरिटेशन टू स्किन अँड आईज, सर डोळ्याला आणि हाताला तर खाज होते, हा मे बी हार्मफुल, सर हार्मफुल आहे ते आपल्या शरीराला, जर आपल्या आपण इनहेल किंवा आपल्या इंजेक्ट झालं तर आपल्या शरीराला ते हार्मफुल आहे, आपल्या पीपीईला ते डॅमेज करतं किंवा डिग्रेड करतं. मोस्ट आर कोरोजिव्ह इन नेचर, दॅट्स वाय द कोरोजन इज ऑकर्ड व्हेरी रॅपिडली इन टँक्स ऑर इन वॉल्स, वॉल मधूनच जाणार ना तो, ते वॉलला पण खराब करतं. आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आणि आहेतच, एन्व्हायरमेंटला तो काय करतो, धोका पोहोचू शकतो. दीज आर सम फायर हजार्ड्स. फायर हजार्डची कन्सेप्ट लक्षात आली असेल बाळांनो सर्वांच्या, तर फायर हजार्ड्स आर, सॉरी फोम हजार्ड्स आर दीज आर टाइप, म्हणजे फोम या हजार्ड्स एवढ्या प्रकारचे असू शकतात. ओके, त्यामुळे आपण बघितलं की हा फोम यूज केल्यानंतर, या फायर फायटरनं फोम यूज केलाय तर हा काय करतोय, त्याला पूर्णपणे क्लीन करतोय, जसं आपण सॅनिटायझिंग करतोय आता कोरोनासाठी, तसंच हा त्याला पूर्णपणे काय करतोय, क्लीन करतोय, जेणेकरून याच्यावरचे जे फोमचे पार्टिकल्स किंवा रेसिड्यू राहिलेले आहेत ते तो काय करतोय, काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण ही इमेज इथे टाकलेली आहे. मग आता फोम प्रोपोर्शनिंग, फोम प्रोपोर्शनिंग म्हणजे फोम तयार होण्याचं मेथड, त्याला फोम प्रोपोर्शनिंग म्हणायचं. या शब्दाला काय घाबरू नका तुम्ही, फोम प्रोपोर्शनिंग, प्रोपोर्शनिंग म्हणजे काय, फोम तयार होण्याची मेथड ती कशी असते, तर वॉटर आणि फोम कॉन्सन्ट्रेट ऍड होतात आणि त्याच्यापासून काय बनतं, फोम सोल्युशन बनतं.
म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये तुम्ही काय करा, एक बादली घ्या, त्या बादलीत पाणी घ्या आणि त्याच्यात डिटर्जंट टाका. डिटर्जंट म्हणजे काय असतो, आपण निर्मा वगैरे वापरतो तो काय फोम कॉन्सन्ट्रेट आहे, आणि जोरात त्याला शफल करा हातानं, झाला का नाही रे फोम तयार, त्याला प्रोपोर्शनिंग म्हणायचं. मग आता एका बादलीत किती टाकायचा निर्मा, असं आहे का कि 1 किलोचा पुडा आणला एकाच बादलीत टाकला घरातल्यांनी, दुसऱ्या दिवशी ते म्हणतील तू बाहेर जा का. तर आपण फोम कॉन्सन्ट्रेट किती ऍड करतोय त्याप्रमाणे तो फोम तयार होतो, किती कॉन्सन्ट्रेशन वापरतोय, आणि त्यालाच प्रोपोर्शन म्हणतात. बरोबर आहे, त्याचे 3 टाइप आहेत बाळांनो. तर ते 3 टाइप कशावर डिपेंडंट आहेत, फोम प्रोपोर्शनिंग कशावर डिपेंडंट आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके, हे लिहून काढायचंय सगळ्यांनी. सिलेक्शन ऑफ प्रोपोर्शनल डिपेंड्स ऑन, जो आपण प्रोपोर्शनल वापरणार आहे तो सिलेक्ट करण्यासाठी कशा कशावर डिपेंडंट आहे, कशा कशाचा विचार करायचा आहे आपण ते तयार करण्यासाठी, ते आधी बघूया. पहिला, फोम सोल्युशन फ्लो रिक्वायरमेंट. तुमचं जे फोम सोल्युशन तयार झालंय त्याची फ्लोची रिक्वायरमेंट काय आहे पुढं. मॅक्झिमम फ्लो पाहिजे, स्लो फ्लो पाहिजे, एकदम मायनर फ्लो पाहिजे, याच्यावर आपण फोम कॉन्सन्ट्रेट ऍड करणार आहे. पहिली रिक्वायरमेंट काय बघायची आहे, फोम सोल्युशनचा फ्लो किती लागतोय पुढं. ठीक आहे, अवेलेबल ऑर करेक्ट वापर वॉटर प्रेशर, आपल्याला तो फ्लो पुढे पाठवण्यासाठी मागून येणारं प्रेशर ऍडिक्युएट आहे का, त्यानुसार आपण कॉन्सन्ट्रेट ऍड करायचं आहे. म्हणजे जर प्रेशरच पाठी कमी असेल तर मी जास्त कॉन्सन्ट्रेटचा फोम करणार नाही, कारण की त्याचं थोडीशी डेन्सिटी वाढणार आणि तो अजून कमी इफेक्टिव्हली काम करणार, असे काहीतरी विचार करणार आपण. म्हणजे आणि कशाचा विचार करणार आपण, करेक्ट वॉटर प्रेशरचा किंवा अवेलेबल वॉटर प्रेशरचा विचार करणार. नंतर इंटेंडेड टू यूज फॉर द फोम, आपण तो फोम कशावर वापरणार आहे, क्लास ए वर वापरणार आहे, क्लास बी वर वापरणार आहे, कुठल्या फायर वर यूज करणार आहे, याचा सुद्धा विचार करायचा आहे आपण फोम तयार करताना. नंतर फोम एजंट कोणत्या क्वांटिटीचा आहे, म्हणजे जे आपण कॉन्सन्ट्रेट वापरणार आहे ते कोणत्या कंपनीचं आहे, कसली क्वालिटी आहे, किती वर्षापूर्वी ते वापरलं होतं, बरोबर आहे का, किंवा त्याचा यूज कसा आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, याचा पण विचार करावा लागणार. हे जनरल पॉइंट आहेत. जनरल पॉइंट तुम्ही लिहू शकता, सिलेक्शन ऑफ प्रोपोर्शनल डिपेंड्स ऑन कशा कशावर, फ्लो सोल्युशन फ्लो रिक्वायरमेंट, फोम सोल्युशन फ्लो रिक्वायरमेंट त्याची रिक्वायरमेंट काय, अवेलेबल ऑर करेक्ट वॉटर प्रेशर, अवेलेबिलिटी वॉटर प्रेशरची किती आहे. तुम्ही वाक्य तयार करू शकता, इट इज डिपेंडंट ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर प्रेशर असं म्हणू शकतो आपण. इंटेंडेड यूज ऑफ फोम, फोम कशावर यूज करायचा आहे, कशा प्रकारे यूज करायचा आहे, ते पण आपण पाहिजे, आणि फोम एजंट कोणता आहे. ठीक आहे, युझिंग द प्रोपोर्शनल दॅट इज नॉट कॉम्पॅटिबल विथ द डिलिव्हरी डिव्हाइस कॅन रिझल्ट इन अनसॅटिस्फॅक्टरी फोम ऑर नो फोम. म्हणजे जर मी प्रोपोर्शनल बनवला, एक प्रोपोर्शनल घेतला फोम प्रोपोर्शनल, आणि तो डिलिव्हरीच्या सिस्टीमला किंवा नोझलला प्रॉपर मॅच होतच नाही, तर तुमचा जो बाहेर येणार आहे तो फोम चांगला येणार नाही किंवा येणारच नाही, ही नोट आहे आपली. म्हणजे आपण जो प्रोपोर्शनल वापरतोय, जे कॉन्सन्ट्रेट वापरतोय, ते सुद्धा आपल्या इक्विपमेंटला साजेसं पाहिजे. बरोबर, जसे आपण काल नोझल बघितले, 3-4 प्रकारचे नोझल होते, एक स्ट्रेट होता, एक असा मोठा होता, प्रत्येकासाठी सॉरी फोम कॉन्सन्ट्रेट प्रोपोर्शन वेगळं असणार आहे, लक्षात आलं. हे सगळ्या माहिती तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट, 3 टाइपचे फोम प्रोपोर्शन आहेत. पहिलं फोम प्रोपोर्शनिंग आहे इडक्शन, ज्याला काय म्हणतात इडक्शन, किंवा इंडक्शन मेथड सुद्धा म्हणतात, इडक्शन किंवा इंडक्शन मेथड. इंडक्शन या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का बाळांनो, जर नसेल माहित तर लिहून ठेवा वहीमध्ये. इंडक्शन म्हणजे स्वतःहून, एक्सटर्नल काय आपण त्यात करत नाही, स्वतःहून एखादी क्रिया घडते, थोडक्यात असा मराठीत मी त्याचा अर्थ देऊ शकतो. इंडक्शन म्हणजे काय माहितीये का, उदाहरणार्थ मॅग्नेटिक फील्डच्या चेंज झालं तर आपल्या मनानं करंट वाहतो, त्याला इंडक्शन करंट म्हणतात किंवा इंडक्टिव्ह करंट म्हणतात. ओके, तो आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स देत नाही तरी सुद्धा तो वाहतो, म्हणून त्याला इंडक्टिव्ह म्हणतात, असा विषय आहे. हा तुमच्यासाठी हा शब्द नवीन आहे, हा जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना वाटेल हा सर इंडक्शन इट इज अ कॉमन वर्ड, पण जे तुम्ही आर्ट्स कॉमर्स 11वी 10वी करून आले विद्यार्थी त्यांच्यासाठी हा शब्द थोडा नवीन आहे. तर त्याने काय समजेल, लक्षात ठेवायचं की
द फोम प्रोडक्शन ड्यू टू इट सेल्फ. आपण फक्त काय करतोय, पाणी सोडतोय तिथं, हे जोडतोय, तो रिएजंट जोडतोय आपल्या मनानं, ते दोघे एक होत आहेत, त्याला इंडक्टिव्ह मेथड म्हणतात किंवा इंडक्शन मेथड म्हणतात. मग बघा इथं डायग्रॅम दिली आहे, ही डायग्रॅम सर्वांनी काढायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाळांनो. हे बघा, ही होजलाय नाही, इनलेट होजलाय म्हणायचं त्याला. यातनं पाणी आत आलं, आलं का पाणी आत बाळांनो? हे पाण्याचं प्रेशर काय करतं ह्या कॅपिलरीला, म्हणजे ही कॅपिलरी म्हणजे काय, स्मॉल डायमीटर ट्यूब किंवा तिला पिकअप ट्यूब म्हणतात, हे जेव्हा प्रेशर क्रिएट करतं, प्रेशर केल्यामुळे काय होतं, हे फोम सोल्युशन आहे ना आतलं, हे वर असं ओढलं जातं, सक केलं जातं, जसं आपण तोंडानं पाणी, असं पाणी पाय घालून तोंडानं असं वडतो का नाही, आपण वडतो म्हणून ती वर येतं, कारण की आपण काय करतो, वर व्हॅक्युम कमी करतो, प्रेशर अप्लाय करतो, प्रेशर अप्लाय करतो. तसं इथं प्रेशर आपल्या होतं आणि आपल्या मनाने बाळानं, इथं कोण ढकलतंय का रे त्या फोम सोल्युशनला आत, आहे का कोणाचा हात आहे, कुठलं मेथड आहे, कुठली बॅटरी आहे, काय आहे का इथं, आहे का कुठला पंप बिम, काय नाही. हे काय होतं, आपल्या मनानं आत जातं आणि हे दोन्ही मिक्स होतात आणि टू डिस्चार्ज होज नोझल मधून हे फोम सोल्युशन बाहेर जातं, हे पाणी ओका वॉटर प्लस फोम सोल्युशन एकत्र होऊन बाहेर जात, ह्या डिस्चार्ज ट्यूब मधून ते बाहेर जातं बाळानं. त्याला म्हणायचं इंडक्शन मेथड. इंडक्शन मेथड मध्ये स्वतःहून फोम तयार होतो, आपण दुसरं काही करत नाही, आपण फक्त पाणी त्यातून स्प्रे करतोय, त्याला तो डब्बा जोडलाय मी, आपल्या मनानं होतंय ते, बरोबर. गन सारखं दिसतंय का, ही थोडक्यात खाली लावलेली आपल्या मॅग्झिन फोम सोल्युशनची, आणि ही गन आहे, मी फायर करतोय, ही यात ऍड होऊन अशी आपल्या मनानं पुढे जाते, असा प्रकार आहे. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे सांगत बसायचं नाही सर ती बंदूक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, प्रोपोर्शनची डायग्रॅम काढायची. डायग्रॅम सर्वांनी काढून घ्यायची, स्क्रीनशॉट मारून ठेवा, मी नेटला टाकतो, त्यातून काढून दाखवा. फार कमी विद्यार्थी नोट्स पाठवतायत, फार कमी विद्यार्थी नोट्स पाठवतायत, चुकीचं आहे बाळ, नाही बघा तुम्हीच. ही दुसरी आहे ती इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय, आपण इंजेक्ट करतोय, मगाशी आपल्या मनाने इंजेक्ट जात होता तो, आता आपण इंजेक्ट करतोय. कसं इंजेक्ट करतोय, हा वॉटर टँक आहे, ही डायग्राम इझी आहे, काय अवघड नाही. ही वॉटर टँक आहे, हितनं आला तो फायर पंप म्हणजे वॉटरचा पंप, हा पाणी फेकणार पुढं, आणि त्याच बरोबर बाळा इकडं फोमला सुद्धा पंप आहे, हा फोमचा सुद्धा पंप ऍड होणार, आणि दोन्ही पंप काय करणार, हा फोमचं सोल्युशन टाकणार म्हणजे ते फोमचं कॉन्सन्ट्रेट, आणि हा टाकणार पाणी, आणि ते दोन्ही इथे एकत्र होऊन पुढं फोम निघून जाणार. इथं बाळा आपणाला पंप लावावा लागला, आपण त्याला ताकदीनं सोडतोय आत फोमच्या त्या कॉन्सन्ट्रेटला, आपण सोडतोय पंप लावून. इथं मगाशी काय होत होत, इथं तो आपल्या मनाने जात होता बाळा, इथं आपल्या मनाने जात होता, समजतंय का. इथं काय होतोय, तो इंजेक्ट करावा लागतोय, त्याला इंजेक्शन मेथड म्हणतात, बरोबर. त्याची डायग्राम काढायची, वॉटर टँक, फायर पंप, फायर फोम पंप, फोम टँक, फोम पंप आपल्याला काय करतोय, फोम त्याला इंजेक्ट करतोय, आत त्या पाण्यामध्ये इंजेक्ट करतोय, म्हणून त्याला इंजेक्शन मेथड म्हणायचं. दोन मेथड कळल्या बाळांनो, पहिली मेथड कुठली, इंडक्शन किंवा इडक्शन जी आपल्या मनानं घडते, आणि दुसरी आहे ती कुठली, इंजेक्शन. आणि तिसरी मेथड प्रीमिक्सिंग, ऑलरेडीच फोम तयार करून ठेवलाय, ते नुसता मारायचा आहे, काय त्याला काम आहे. कुठली मेथड आपल्या एक्स्टिंग्विशर मध्ये, जो आपण क्लासमध्ये एक्स्टिंग्विशर फोमचा मारला का नाही, ऑलरेडीच होतं रे त्यात सगळं. पण ह्याला प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, ह्याला लिमिटेड यूज असतो, म्हणजे फोम सोल्युशन संपला विषय संपला, असा किती बनवून ठेवणार आहे तुम्ही, बरोबर आहे का. एक छोटा एक्स्टिंग्विशर बनवाल, एक मोठा एक्स्टिंग्विशर बनवाल, अख्खी गाडी बनवाल, पण गाडी संपल्या. तसं मागाच्या दोन मेथड मध्ये काय करायचं होतं, आपल्याला पाणी आपण ऍड करायचं, फोम सोल्युशन इकडनं पटपट पटपट ऍड करायचं, आपल्या मनानं फोम कंटिन्यू चालू राहतोय. पाणी संपत आलं, दुसरं पाणी लावायचं, दुसरं फोम सोल्युशनचं बाटली लावायची, आपल्या मनानं चालू राहते. इथं काय होणार आहे, आपल्याला प्रत्येक वेळी अपॅरेटस बदलावं लागणार आहे प्रीमिक्सिंगला. तिसरी मेथड आहे प्रीमिक्सिंग, लिमिटेड टू वन टाइम ऍप्लिकेशन. एका वन टाइम ऍप्लिकेशन आहे का नाही बाळानो, न्यायचं मारायचं संपलं घरी, बरोबर. टँक मस्ट बी एम्प्टीड अँड रिफिल्ड बिफोर इट कॅन बी यूज अगेन, म्हणजे एकदा टँक आपण वापरायला घेतला की तो एम्प्टीच होणार, आणि नंतर परत आपल्याला काय करावं लागणार, त्याला रिफिल करावा लागणार. म्हणजे आपला जो एक्स्टिंग्विशर आहे, आता आपण जो परवा दिवशी मारला, फोमचा पंप कुणी मारला माझ्या लक्षात नाही, आता बहुतेक आपल्या हेनं मारलेला,
स्वप्नील मारलेला नाही, स्वप्नील हा स्वप्नील मारलेला बहुतेक हा फोमच हे, तर तिथं सगळं फोम पुढं पुढं झाला होता. पहिल्यांदा पाण्यासारखं झालं, परंतु आपण जरा थोडस हलवलं त्याला तर मग ते फोम सारखं तयार झालं. बरोबर आहे, पण तो एमटी एकदा झाला तर काय करणार आहे आपण, परत ते रिफिलिंगला देणार ना कुठेतरी. समजतंय का बाळांना सर्वांना? नंतर बघितलं आपण विल्ड एक्स्टिंग्विशर. विल्ड म्हणजे काय? इथं एक नेला, इथं चार पाच आहेत बघा, पण ते एका वेळी न्यायचे कसे, तर ते व्हील वर आपण माउंट करायचे. ठीक आहे. आणि स्किड माउंटेड किंवा ट्विन एजन युनिट म्हणजे त्या टँकवरच त्याला माउंट करायचा, त्या गाडीवरच माउंट करायचा, असं पण चालतंय. पण हा पण संपला तरी फिलिंगला परत पाठीत जायचंय ना. ओके. मोस्ट ऑफ क्लास ए फोम सोल्युशन आर बायोजनरेटेबल. बघा क्लास ए फोम असतात ते बायोजनरेटेबल आहेत, बायोडिग्रेडेबल. ओके, बायोडिग्रेडेबल. मिक्सिंग अँड स्टोरिंग ऑफ द सोल्युशन फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम कॅन रिझल्ट इन डिक्रीज इन फोमिंग एबिलिटी. आता तुम्ही एक काय केले, फोम सोल्युशन एका इंस्टिट्यूशन मध्ये लय दिवस ठेवले, चार वर्ष पाच वर्ष, ते खराब होणारच ना बघा, त्याची क्वालिटी कमी येणारच, फोम तयार व्हायची ताकद कमी येणार त्याची. हे पॉइंट लिहून काढायचे. पण ही कुठली मेथड? प्री मिक्सिंग. प्री म्हणजे आधीच तयार केलेला. तीन मेथड बघितले आपण, एक होती इडक्शन म्हणजे स्वतःहून तयार होतोय फोम, एक म्हणजे इंजेक्शन आपण त्यात फोम सोल्युशन आत करून टाकतोय, आज मला हे शिकवायचं होतं बाळांना, आणि तिसरं म्हणजे प्री मिक्सिंग. प्री मिक्सिंग म्हणजे काय? ऑलरेडी फोम तयार केलाय, ऑलरेडी स्प्रेड करतोय आपण. मग फोम प्रपोर्शनल किती प्रकारचे असतात? म्हणजे फोम प्रपोर्शनल म्हणायचं कशाला? प्रपोर्शनल म्हणजे काय? जो प्रपोर्शन करतोय तो, म्हणजे फोम तयार करतोय ते अपॅरेटस, त्याला फोम प्रपोर्शनल म्हणायचं. मग कुठले कुठले इक्विपमेंट लागतात? इक्विपमेंट नीडेड टू प्रोड्यूस द फोम स्ट्रीम. फोमची स्ट्रीम तयार करण्यासाठी मला काय काय गरजेचं आहे? काय गरजेचं आहे मला? सर्वात महत्वाचा पंप गरजेचा आहे. हा पंप कशासाठी? पाणी ओढण्यासाठी किंवा फोम ओढण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी, प्रेशर न, प्रेशर पाहिजे ना. नंतर मला फायर होज पाहिजे, ज्यातनं तो फोम मी स्प्रे करणार आहे. फोम प्रपोर्शनल पाहिजे फोम तयार करणारा, बरोबर आहे का. आणि डिलिव्हरी डिव्हाइस पाहिजे किंवा डिलिव्हरी नोझल पाहिजे, नोझल पाहिजे ना, एरिएशन असतं बघा पुढे, त्यात एअर पण ऍड झाली पाहिजे ना, बबल्स तयार झाले पाहिजेत. आपण फोम सोल्युशन तयार केले आतापर्यंत, पण त्याचं बबल मध्ये रूपांतर कधी होणार बाळांना? जेव्हा त्याच्यात एअर ऍड होणार, लक्षात आलं का. मग एरिएशन होण्यासाठी आपल्याला प्रॉपर नोझल पण पाहिजे की जो त्यात एअर ऍड करून मग पुढे फोम तयार होईल. लक्षात आलं? दीज आर इक्विपमेंट वी हॅव टू नीड टू प्रोड्यूस ए फोम स्ट्रीम. पंप, फायर होज, फोम प्रपोर्शनल, डिलिव्हरी डिव्हाइस किंवा नोझल म्हणलात तरी चालते. ठीक आहे. आता हा आला इनलाईन फोम इडक्टर. इनलाईन फोम इडक्टर हा पण आपल्या मनानेच तयार होतो, पण याच्यामध्ये काय केलं जातं? फॉलो मॅन्युफॅक्चरर इन्स्ट्रक्शन अबाउट इनलेट प्रेशर अँड मॅक्झिमम होज ले बिटवीन इडक्टर अँड डिस्चार्ज नोझल. म्हणजे बघा, एक गाडी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये काय करतोय हा, हा आपल्या फोम सोल्युशन ऍड करतोय, पण ह्या पाण्याच्या प्रेशरमुळे हा ओढला जातोय. जसं मागाशी आपण इथं हे जोडलं होतं ना, हे या टँक जोडलेला का नाही, आणि ह्याच्यात एक कॅपिलरी टाकलेली, पाण्याचं प्रेशर इकडं आहे, ते काय करतं इथं व्हॅक्युम तयार करते, त्यामुळे हे वर ओढलं जाते. जाते का बघा, इथं बाणाने दाखवलंय वर ओढले जाते. तीच मेथड इथं आहे, फक्त इथं काय केलंय, ही पाण्याची होज आहे. बरोबर आहे का? ही पाण्याची होज आहे. त्यात काय होतंय, हा आपण जोडलाय, इथं जोडलाय का बघा, यांनी जोडलाय, ही पाईप टाकली, कॅपिलरी टाकली आणि इथं फक्त जोडून ठेवले. बरोबर. मग काय होणार? पाणी असं येणार आणि हा फोम सोल्युशन ऍड होऊन इथून बाहेर काढणार. लक्षात आलं? याला इनलाईन फोम इडक्टर म्हणतो आपण. ठीक आहे. आपल्याला तीनच टाईप महत्वाचे आहेत, ही जस्ट माहितीसाठी मी आपलं एक फोटो टाकलाय. पिकअप ट्यूब इज कनेक्टेड टू द इडक्टर ऍट लो पॉइंट. पिकअप ट्यूब बघा, ही इडक्टरला जोडली आहे, इडक्टरला जोडली आहे का, ऍट लो पॉइंट. पिकअप ट्यूब ड्रॉज फोम कॉन्सन्ट्रेट इन टू वॉटर स्ट्रीम. ही जी वॉटर स्ट्रीम आहे, इकडून इकडून जाणार आहे, त्याच्यात हा काय करतोय, पिकअप ट्यूब ऍड करते. हीच आहे ना पिकअप ट्यूब आपली मगाची. हो बाई, ही डायग्राम आहे ऍक्च्युअल, मी आपला त्याचा एक फोटो टाकला इथं. ठीक आहे. फोम नोझल इडक्टर्स. बरोबर. फोम नोझल इडक्टर्स. इडक्टर इज बिल्ड इन टू द नोझल रॅदर दॅन द होज लाईन. इडक्टर म्हणजे आपल्या मनानं होज ऍड करणारा, आपल्या मनानं फोम सोल्युशन, फोम कॉन्सन्ट्रेट ऍड करणारा डिवाइस, त्याला इडक्टर म्हणतो आपण. इडक्टर इज बिल्ड इन टू द नोझल. कुठं असतो तो? सहसा नोझल मध्ये असतो. बघा बाळांनो, इथं बघा, त्या फोटोत दिसतंय, या नोझलला जोडलाय, जोडलाय का, इथं नोझल टाईप दिसतंय का जरा,
त्याला जोडले. ओके, नोझल रादर दॅन द होज लाईन, होज लाईनला जोडत नाही. फोम कॉन्सन्ट्रेट मस्ट बी अवेलेबल ऍट द नोझल. फोम कॉन्सन्ट्रेट कुठे पाहिजे? नोझल जवळ पाहिजे, माग पाईपच्या पंपाजवळ नको. कुठं पाहिजे? नोझल जवळ पाहिजे. पाईप मागून येते पाणी, आपलं होम फोम सोल्युशन इथं पाहिजे नोझल जवळ. रिलोकेटिंग फोम कंटेनर्स कॅन बी अ प्रॉब्लेम. आता एकदा इथं लावला, एकदा इथं लावलाय, मागं लावलाय, ह्याच्यामुळे काय होतं बाळा, आपणाला त्रास होतो, प्रॉब्लेम क्रिएट करतो ते. सारखं जर आपण तिची जागा बदलली तर. सप्लायज मे हॅव टू बी लेफ्ट बिहाइंड इफ फायर फायटर्स आर रिक्वायर्ड टू रिट्रीट. सप्लाय मे हॅव टू बी लेफ्ट बिहाइंड, आपले सप्लाय सगळे पाठीमागे पाहिजेत, आगीच्या समोर नकोय. म्हणजे आपलं फोम सोल्युशन पाणी बिनी तिथे ठेवले, त्याच्या मागे उभा राहून मी फायर फायटिंग करतोय, दॅट इज नॉट अ गुड थिंग. आपल्याला जर पाठी जायचं असेल तर ते सगळं तिथेच राहणार, किंवा आपल्याला त्याला अनाज जाण्यास जाण्यासाठी धोक्यात जावं लागेल. तर आपले सप्लायज आहेत ते सगळे कुठे पाहिजेत? पाठी पाहिजे. जनरल माहिती आहे. आजच्या लेक्चरचे सगळ्यात महत्वाचे पॉइंट हेच होते. हो काय फायर हजार्ड हे तुमच्या लक्षात आले असतील. फायर प्रोपोर्शनिंग म्हणजे काय? फायर कसं तयार करायचं? फोम, फोम प्रोपोर्शनिंग म्हणायचं, सॉरी, वॉटर आणि फोम कॉन्सन्ट्रेट मिळून फोम सोल्युशन. त्याचे हे काही पॉईंट कुठले कन्सिडर करायचे, आणि त्याचे हे तीन टाईप महत्वाचे आहेत पाहणं. आज आपल्याला हे तीन टाईप शिकायचे होते. ठीक आहे. अपॅरेटस माउंटेड प्रोपोर्शनल हे सुद्धा अशाच प्रकारचे आहेत. इनलाईन इडक्टर आहे, अराउंड द पंप प्रोपोर्शनल आहे, किंवा बॅलन्स प्रेशर प्रोपोर्शनल आहे. हे प्रोपोर्शनलचे अपॅरेटस माउंटेडचे हे आहेत, डिव्हायसेस आहेत, त्यांची नाव आपण लिहिली. ओके, आणि शेवटचा पॉइंट, कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीम CAFS. हा पॉइंट मात्र बाळांनो सर्वांना लिहावा लागणार. कधी कधी आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. हां, आता बघितलं तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ फोम अँड प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट आर CAFS हा क्वेश्चन आहे, तुम्ही बघा तिथं. हां, किंवा त्याच्यावर एक काय तर मला वाटतं रिकामी जागा आहे, काहीतर बघा CAFS वर, मग त्याची माहिती घेऊया ना. माउंटेड ऑन मेनी टाईप्स ऑफ अपॅरेटस, भरपूर साऱ्या अपॅरेटसवर माउंट केलेला आहे. सेंट्रिफ्युगल पंप सप्लायज द वॉटर. कुठला पंप? पाणी तर पाहिजे, पाण्याचा सप्लाय कोण करतं? सेंट्रिफ्युगल पंप. डायरेक्ट इंजेक्शन, इथं कुठली मेथड आहे? इंजेक्शन मेथड आहे. इंजेक्शन प्रोपोर्शनेटिंग सिस्टीम मिक्स्ड फोम सोल्युशन विथ द वॉटर ऑन द डिस्चार्ज साईड ऑफ द पंप. पंपच्या डिस्चार्ज साईडला काय होतं? पंपला दोन साईड असतात बाळा. हा समजा पंप आहे, लक्षात ठेवा, सेंट्रिफ्युगल पंप हा सहसा असा काढतो. हा असा पंप आहे. तर याचा विषय काय असतो माहिती आहे का बाळा? ह्याला एक इनलेट असतं, ह्याला एक आउटलेट असतं. सेंट्रिफ्युगल म्हणजे आत एक पंखा फिरत असतो, त्यामुळे समजून तो असा फिरतोय, तर इकडचं पाणी तो खेचतो, इकडे टाकतो, ह्याला सेंट्रिफ्युगल पंप म्हणतात. तर ह्याचा हा इनलेट असतो कायम, आणि हा असतो तो आउटलेट असतो. बरोबर, इकडून पाणी आत येणार. मग आपलं जे फोम कॉन्सन्ट्रेटचं सोल्युशन आहे ते इथं पाहिजे काय? आउटलेटला. ओके, आउटलेट साईडला. The injection proportion system mixing the foam solution of water on the discharge side of the pump. Okay, side la? Discharge side of the pump. Onboard compressor adds air before the discharge. याच्या पुढे कॉम्प्रेसर जोडलेला असतो आपल्या गाडीच्या, गाडीमध्ये हवा मारण्यासाठी असतो बघा कॉम्प्रेसर, त्यात एअर कॉम्प्रेस करून ठेवली असते, सोडल्या एकदम अशी सुटतील. बरोबर आहे का? ती एअर कॉम्प्रेसर इथे टाकलेला असतो, जो काय करतो? एअर ऍड करतो. म्हणजे आता बघा, इकडून आलं वॉटर, इथं झाला तो फोम ऍड, त्याला फोम कॉन्सन्ट्रेट झालं का फोम सोल्युशन तयार, आणि याच्यामध्ये इथं काय करणार? एअर ऍड करणार. म्हणजे पुढे काय तयार होणार? फोमचे असे बबल्स तयार होणार, डिस्चार्ज होणार. झाले का डिस्चार्ज? ओके, याला कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीम म्हणतात. त्यात फक्त ऍड काय केलंय बाळांनो? तर याच्यात फक्त एक एअर कॉम्प्रेसर ऍड केला. तुम्ही फक्त एवढं जरी सांगू शकला की सर एअर कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीम मध्ये आपल्या सेंट्रिफ्युगलच्या आउटलेटला फोम कॉन्सन्ट्रेट इंजेक्ट केला जातो, व पाणी त्यात एअर ऍड करण्यासाठी एक एअर कॉम्प्रेसर असतो आउटलेटला, एवढं जरी म्हणला तरी पुढच्याला समजून जात आहे तुम्हाला काय म्हणायचं ते. लक्षात आलं का? मग अशा प्रकारे आज आपण डिस्कस केलं ते फोम प्रोपोर्शनिंग. सगळ्यात महत्वाचा आजचा पॉइंट होता थ्री टाइप्स ऑफ फोम प्रोपोर्शनिंग.
हे तीन टाइप तुम्हाला चांगले कळायला नाही भाग होतं, आणि फोमचे हजार्ड काय आहेत हे कळणं भाग होतं. अजून भरपूर पॉइंट आहेत फोम बद्दल, ते आपण नेक्स्ट लेक्चरला अजून डिस्कस करणार आहे. हा फोम इडक्शन किंवा इंडक्शन म्हणतात त्याला, हा फोम इजेक्शन आणि हा प्रीमिक्सिंग. आणि त्याचबरोबर अजून एक प्रकार आहे तो कुठला, कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीम, ज्याच्यामध्ये एअर कॉम्प्रेसर असतो जो एअर ऍड करण्यासाठी वापरतो. लक्षात आलं सर्वांच्या? कुणाला काही शंका आहे का बाळांनो? नो ओके, नक्की नाही शंका.